एटीसी न्यूज आदिवासी बातमीपत्राच्या सर्व प्रेक्षकांना लिदिया गावितचा नमस्कार। नंदुरबार कंजरवाडा रेल्वे कॉलनी गटारात बालिकेचा मृत्यूदेह आढळल्याने खळबळ। नंदुरबार रेल्वे स्थानक परिसरातील कंजरवाडा आणि रेल्वे कॉलनी परिसरातील नियंत्रण कक्षाच्या बाजूला असलेल्या एका गटाराच्या टाकीत वय अंदाजे 2.5 ते 3 वर्ष असलेल्या बालिकेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। कंजरवाडा परिसरातील राहणाऱ्या 2 व्यक्ती सकाळी शौचालयास आल्यावर त्यांना दुर्गंधीचा वास आल्याने गटाराच्या टाकीत पाहिले असता बालिकेचा मृतदेह दिसून आला। त्यांनी तत्काळ नंदुरबार पोलिसांना माहिती दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरू केला आहे। बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। शवविच्छेदनाच्या अहवालानंतर सदर बालिकेच्या मृत्यूबाबत अधिक स्पष्टता होणार आहे। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सदर बालिकेचा मृतदेह कंजरवाडा आणि रेल्वे कॉलनी परिसरातील रहिवाशांपैकी नसून रेल्वेने प्रवास करणाऱ्या किंवा बाहेर गावावरून एखाद्या व्यक्तीने सदर बालिकेवर अत्याचार करून गटाराच्या टाकीत फेकले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। बालिकेच्या मृतदेहाच्या अवस्थेवरून 3 ते 4 दिवसांपूर्वी घटना घडली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। सदर घटनेबाबत नंदुरबार शहर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक अधिक तपास करीत आहे। बाईट विनोद मिस्त्री प्रत्यक्षदर्शी प्रबल गावित टीटीसी न्यूज रिपोर्टर। अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बातम्या व जाहिरातीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। तोपर्यंत नमस्कार। हम सुबह लेटरिन को आए थे, सुबह 7:30 बजे की घटना है ये। 7:30 बजे हम जब लेटरिन को, मैं और मेरा जीजाजी आए यहाँ पर, तो हमको एक गंदी स्मेल आई। गंदी स्मेल आने के बाद में हमने देखे तो एक बच्चे का शव पड़ा था अंदर। अब वो शव उल्टा पड़ा था, लेकिन जब पुलिस वालों को हमने फ़ोन करे, पुलिस वाले उनकी कार्रवाई करे, जब उन्होंने डेड बॉडी बाहर काढ़े तो वहाँ पर लड़की की डेड बॉडी निकली। वो तो अभी आधा घंटा पहले उन्होंने सब लाश को निकाल के और सिविल में लेके गए। ये घटना है नंदुरबार रेलवे कॉलोनी की। मेरा नाम यूनुस मिस्त्री है। ये मेरे जी जगदीश कैलाश गामंडे,